सध्या सगळीकडे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजकुंद्रा याचे पॉन चित्रपटाची निर्मिती हेच प्रकरण चर्चेत आहे त्याला एकोणीस जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामिनीवर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठीने एक खुलासा करत एक धक्कादायक बाब समोर आणली आहे राजकुंद्रा त्याची पत्नी शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता हा चित्रपट एका ॲपवर रिलीज होणार होता या चित्रपटाचे दिग्दर्शन गहना करणार होते असे देखील तिने सांगितले आहे एवढेच नाही तर गहनाने शमिता व्यतिरिक्त आणखीन काही नावे घेतले आहेत गहनाने एका वृत्ताला दिलेल्या मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली आहे तिने सांगितले की तुरुंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राजकुंद्राच्या ऑफिसला गेली होती त्यावेळी कळले की बॉलिफेम नावाचा एक ॲप लाँच करण्याची योजना आहे या ॲपवर आम्ही रिॲलिटी शो टॉक शो म्युझिक व्हिडिओ कॉमेडी शो आणि साधारण चित्रपट दाखवण्याचा विचार करत होतो या चित्रपटामध्ये बोल्ड सीन दिसणार नव्हते याच दरम्यान आम्ही स्क्रिप्टवरही चर्चा केली होती त्यानंतर शमिता सई तामणकर या दोन अभिनेत्रींचा आणि आणखीन दोन कलाकारांचा कास्ट करण्याचा विचार केला मला अटक होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी मी त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा विचार करत होते मी हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते असे गहणा म्हणाली तेव्हा या मिळालेल्या माहितीने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर आणि अनेक माध्यमांमध्ये या चर्चेला तोंड फुटले असून सगळीकडे याची चर्चा सुरू आहे तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच सिनेजगतातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका